की राम मंदिराच्या नावानं जेव्हा कमंडल यात्रा काढली गेली होती त्यावेळी जनतेकडून पैसे गोळा करून ते पैसे कुठे गेले त्याचा हिशोब अजूनपर्यंत त्यांनी दिलेला नाही। राम मंदिर बांधण्याच्या नावानेही पैसे गोळा केलेत, तेही पैसे कुठे गेलेत, ज्या सिला विटा जमा केलेल्या होत्या त्या विटा कुठे गेल्यात त्याचा हिशोब अजूनपर्यंत देशाच्या जनतेला दिला नाही। जे भगवान देवाच्या नावाने पैसे गोळा करू शकतात ते पैसे खाऊ शकतात त्यांना हा प्रश्न स्वाभाविक निर्माण होण्याची, कारण की आम्ही कारण की कमंडल यात्रा ज्यावेळेस निघाली होती त्यावेळेस लोकांकडून पैसे गोळा केले जातच होते अशा पद्धतीचं चित्र होतं। पण काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आपल्या मेहनतीनं कमवलेले पैसे या यात्रेमध्ये खर्च करतो आहे। आपण पाहिलं असेल की आज पूर्ण देशामध्ये स्थानिक लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने त्या व्यवस्था केलेल्या आहेत, त्याच्यामुळे पैसे गोळा करणाऱ्या लोकांना हा शंका येणं ही स्वाभाविक आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।